कोरोना काळात राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता। याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। आज अंबरनाथ मध्ये रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि पीएमएम रोटरी स्कूल एंड जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। अंबरनाथच्या इनरव्हील शाळेमध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात रक्तदात्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती। या रक्तदान शिबिरात 170 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। या शिबिराचं उद्घाटन रोटरी क्लबचे डीजी डॉक्टर मयुरेश वारके यांच्या हस्ते करण्यात आलं। रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती। या शिबिरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती। यानंतर देखील अंबरनाथमध्ये रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि पीएमएम रोटरी स्कूल एंड जुनियर कॉलेज यांच्यामार्फत समाज उपयोगी उपक्रम राबवू अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष आणि प्राध्यापक गुणवंत भंगाळे यांनी दिली आहे। आम्ही जुलै महिन्यात ब्लड डोनेशन कॅम्प सुरू केले। आजचा आमचा दुसरा ब्लड डोनेशन कॅम्प आहे। आज जवळजवळ आम्हाला 280 रजिस्ट्रेशन मिळालेले आहेत व 200 बॉटल्स रक्त गोळा करायचा आमचा निर्धार आहे। आणि याच्या आधी आमचा जो 4 जुलैला जो ब्लड डोनेशन कॅम्प झाला होता त्या ब्लड डोनेशन कॅम्पला मी 130 बॉटल्स जमा केल्या होत्या। आणि रक्त ही अशी वस्तू आहे की जी कुठे शरीराच्या माणसाच्या शरीरात बनत नसते, त्यासाठी डोनर फार आवश्यक असतात। तर आम्ही दोन्ही प्रोजेक्ट जे सुरू केले त्याला आम्हाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे व याच्यापुढे सुद्धा आमचा क्लब, आमची शाळा, आमच्या डीजींच्या गायडन्सखाली हा ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही दर महिन्याला ऑर्गनाईज करत राहणार आहोत।